उदगीर तालुक्यातील शिरोळ जानापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेच्या बदलीच्या विरोधामध्ये जानापूर येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकला आहे. जोपर्यंत मॅडमची बदली रद्द होणार नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. पाहूयात यावरचा एक खास रिपोर्ट. शाळेत आम्हाला याच मॅडम पाहिजेल, शाळेत आम्हाला याच मॅडम पाहिजेल. ऐकलत या लहान मुलांचा आवाज. या लहान मुलांचाच नव्हे तर इथल्या ग्रामस्थांचीही हीच मागणी आहे. या शाळेतून बदली झालेल्या शिक्षिकेची बदली रद्द व्हावी म्हणून इथल्या ग्रामस्थांनी चक्क शाळेला कुलूप ठोकलंय. जोपर्यंत या शिक्षिकेची बदली रद्द होत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नसल्याचा पवित्रा इथल्या ग्रामस्थांनी घेतलाय. आमच्या मॅडमची बदली व्हायला नको आहे. आमचे लेकरं चांगले शिकतात, आम्ही त्याच्याबद्दल मॅडमची जोपर्यंत बदली थांबत नाही तोपर्यंत आम्ही दार शाळेचं कुलूप उघडणार नाही. आम्हाला ह्या मॅडमने का नाही महिलेमध्ये 50% प्रवर्तन केलं आता आणि वर्षामधून 4 ते 5 वाऱ्या कार्यक्रम शाळेमध्ये ठेवतात, तर त्याच्यासाठी आम्हाला ह्या मॅडमशिवाय कर्मत्वी नाही आणि आमच्या लेकराची चांगली प्रगती केल्या त्यांनी, तर आम्हाला हे मॅडमच पाहिजे. जानापूर गावची वस्तीच्या 2000 लोकांची वस्ती आहे आणि जिल्हा परिषद शाळा अशी होती की 0 ती आज प्रगतीपटावर नेण्याचं कार्य आमच्या यर्मी मॅडम यांनी केलेले आहेत. आणि यर्मी मॅडमच आम्हाला पाहिजे. विद्यार्थ्यासाठी सुद्धा विद्यार्थीसुद्धा दुःखी आहेत, पूर्ण गावच दुःखी आहे, तर आम्हाला यर्मी मॅडमची बदली व्हायला नको आहे. यर्मी मॅडमची बदली थांबायला पाहिजे एवढंच गावकऱ्यांचं म्हणणं आहे. हे चित्र आहे उदगीर तालुक्यातील शिरोळ जानापूर या गावातील. जेमतेम 2000 लोकसंख्या असलेलं हे गाव. गावातल्या जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या ही अगदी सर्वसामान्य. या शाळेत एरमेबाई येण्यापूर्वीची परिस्थिती म्हणजे मनमर्जी कारभार असाच होता. एरमेबाई येण्यापूर्वी या गावातील विद्यार्थी गावातील खाजगी शाळा आणि उदगीर शहरातल्या शाळांमध्ये जायचे, त्यामुळे जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या बोटावर मोजणे इतकीच होती. मात्र आता शाळेचा कायापालट झालाय, तो या शाळेत आलेल्या नवीन शिक्षिकेमुळे. 2013 शिक्षिका म्हणून शाळेत आलेल्या छायाताई एरमे यांनी या शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला. शाळेत अनेक विविधांगी उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांसह पालकांनाही आकर्षित केलं. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज शाळेतील पटसंख्या ही वाढली असून विद्यार्थ्यांची हजेरीही 100% आहे. मॅडम एवढी शाळा सुंदर बनवून मॅडमची बदली कस का पदर पैसे घालून एवढी शाळा सुधरवली. शाळा सुधरित सुधरवले लेकरसहित एवढं हुशार बनविले की आमच्या इथं एवढं सुविधा केली की त्यांनी आम्हाला कुठली शाळेसाठी काही माहिती नव्हती सगळं समजावून आमच्या शाळेत नाही नाही ते असं कॅम्प्युटर टी व्ही असं लोक वाट्यामधून ती स्पीकर असे एवढे वस्तू घेऊन नाही नाही ते करून तिची बदली कस का. आमच्या गावच्या एरमे मॅडम ज्यांच्यामुळं आमच्या गावच्या शाळेचा कायापलटच नाही तर गावातल्या बऱ्याचशा गोष्टी या सुव्यवस्थित झाल्या. मॅडममुळं आमच्या गावच्या जिल्हा परिषद शाळेची जी दुरावस्था होती आज ती शाळा तालुक्यातील प्रथम ISO प्रमाणित शाळा आहे. आमच्या मॅडममुळे शाळेमध्ये आज एकही आमच्या गावातला शाळाबाह्य विद्यार्थी नाही आहे, आमच्या गावातला अपरगत विद्यार्थी नाही आहे. तुम्ही बघू शकता शाळेमध्ये सुद्धा पाट्या लावलेत, शाळाबाह्य विद्यार्थी दाखवा, 1000 रुपये मिळवा. मॅडमनी आमच्या शाळेच्या माध्यमातून जे गावाला जे देणं दिलेलं आहे आणि अचानक पद्धतीने त्यांची जी अशी बदली या ठिकाणी करण्यात येत आहे त्याच्यामुळं अख्ख्या गावालाच विद्यार्थ्यांसकट या ठिकाणी एक प्रकारचा शॉक बसलेला आहे. एरमेबाईंनी गेल्या अनेक वर्षामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही वेगवेगळे उपक्रम इथे राबवले, त्यामुळे पालकांचाही शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. पालकांच्या सहकार्यानेच विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या विविध सुविधा लोकसहभागातून त्यांनी उपलब्ध करून घेतल्या. पालकांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. अशा विविध उपक्रमामुळेच या शाळेला उदगीर तालुक्यातील पहिली ISO प्रमाणित शाळा म्हणून गौरवलं गेलं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या या एरमे मॅडमची बदली झाल्याचं कळताच इथल्या ग्रामस्थांना आता आपल्या मुलांचं काय होणार ही धास्तीच लागली आहे. या धास्तीने ग्रामस्थांनी या बदलीचा विरोध करत शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवरती धरलंय. त्यामुळे आता शिक्षण विभाग एरमेबाईंची बदली रद्द करतात का आणि यातून काय मार्ग काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महादेव रोडगे, AM News, उदगीर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप
आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live वर.